विद्यार्थी मित्रांनो मी नंदा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपले स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्र लॉ की फाय इयर्स आणि थ्री इयर साठी जी लॉ सिटी होते त्याच्यामध्ये आपण कायदेशीर तर्क आणि कायदेशीर योग्यता या याखाली जे काही चाळीस मार्काला तुम्हाला मार्किंग असणार आहे त्यामधले सिरीज आपण आज आपण पाहतो आहोत मागील लेक्चर्स पासून एम सी क्यू रिव्हिजन्स आपण पाहतो आहोत जे काही सी क्यूज प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत जे जे नव्याने येत आहेत ते आपण बघणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये आपण एम सी क्यू हे कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट वरती बघणार आहोत मागे आपण लिगल मॅक्झिम्स बघितलेले आहेत कॉन्स्टिट्युशनल लॉ बघितलेला आहे तर आज आपण बघणार आहोत कॉन्ट्रॅक्ट वरती म्हणजेच कराराचा कायदा आणि हे जे एम सी क्यूज आहेत एवढी जर तुम्ही सिरीज केली किंवा ह्या लेक्चरची सिरीज जी आहे चॅनलवरती अवेलेबल एवढी केली तर तुम्हाला तेवढं सीईटी क्लिअर करण्यासाठी पुरेसं असणार आहे आणि याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला काहीही करण्याची गरज लागणार नाही सो so, आज आपण लेक्चरला स्टार्ट करूया <coughs> लेक्चरला स्टार्ट करण्यासाठी करण्याआधी एक महत्वाची सूचना महाराष्ट्र लॉ ई टी एक्झाम जी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये होत आहे त्याचा कम्प्लीट कोर्स ग्लोबल ऑनलाईन मराठी अवेलेबल करत आहे जो की फाय इयर्स आणि थ्री इयर्स अशा दोन्ही कोर्ससाठी आपल्याला अवेलेबल आहे त्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे तर व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत आणि हे व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला लाईव्ह सुद्धा मिळणार आहेत ज्यामुळे तुमचे जे डाऊट सॉल्विंग आहे ते सुद्धा समोरासमोर होऊ शकेल त्याचबरोबर संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स मिळणार आहेत म्हणजे जे, जे सगळे सेक्शन्स आहेत त्याच्यावरती पीडीएफ नोट्स तुम्हाला मिळणार आहेत त्याचबरोबर संपूर्ण अभ्यासक्रमावरील टेस्ट सुद्धा अवेलेबल होणार आहेत आणि या मॉकटेस्ट तुम्हाला सेक्शन वाईस वेगवेगळ्या मिळणार आहेत त्याचबरोबर एम सी क्यूचे क्वेश्चन सुद्धा तुम्हाला उत्तरांसह मिळणार आहे सो so, वेळ न घालवता ऑलरेडी डेट डिक्लेअ झालेली आहे त्याचबरोबर आजपासून किंवा एक आज दोन दिवसातून रजिस्ट्रेशन सुद्धा सुरू झालेलं आहे सो so, वेळ न घालवता तुम्ही हा कोर्स लवकरात लवकर जॉईन करू शकता या दिल्ल्या कॉन्टॅक्ट नंबरवर व्हॉट्सअप करून किंवा तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करू शकता आणि तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता तर कोर्स परचेस करण्यासाठी काय करता येईल तर ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करायचं आहे ॲप डाउनलोड केल्यावर तुम्हाला इथे स्टोअर ऑप्शन दिसून जाईल स्टोअर ऑप्शन दिसल्यानंतर तुम्हाला इथे सर्च बार दिसेल सर्च बार मध्ये तुम्हाला सीईटी ऑप्शन सर्च करायचं आहे सीईटी मध्ये तुम्हाला चार कोर्सेस दिसतील त्याच्यातले हे जे दोन कोर्सेस आहेत ते फाईव्ह इयर्स आणि थ्री इयर्स अशा दोन्ही कोर्ससाठी अवेलेबल आहेत जो तुम्हाला अप्लिकेबल होईल तो तुम्ही करू शकता याच्यामध्ये तुम्हाला युनिट वाईज कंटेंट मिळणार आहेत म्हणजे युनिट वाईज असल्यामुळे सेक्शन वाईज सुद्धा झालेला आहे त्याचबरोबर एमसी क्यू टेस्ट मॉक टेस्ट हे सुद्धा मिळणार आहे सो या प्रकारचं जे कंटेंट आहे तो तुम्हाला अवेलेबल असणार आहे होता तुम्ही या कोर्सला लवकरात लवकर जॉईन करा सो आजचा आपला पहिला क्वेश्चन बघूया आजचा आपला पहिला क्वेश्चन काय आहे प्रस्ताव मांडणाऱ्या व्यक्तीला टिंबटिंब म्हणतात आणि प्रस्ताव स्वीकारणाऱ्या व्यक्तीला टिंबटिंब म्हणतात द पर्सन मेकिंग द प्रपोजल इज कॉल्ड द पर्सन मेकिंग एक्सेप्टिंग द प्रपोजल इज कॉल्ड आणि ऑप्शन आहेत प्रस्तावक प्रॉमिस ऑर प्रपोजल ऑर प्रॉमिसी प्रॉमिसी और प्रॉमिसॉर वचन देणारा आणि वचन घेणारा वचन देणारा आणि वचन घेणारा तरी इथे थोडंसं मराठीमध्ये चेंजेस आहेत इंग्लिशमधले ऑप्शन्स बसतील प्रपोजर अँड प्रपोजी प्रॉमिसी अँड प्रॉमिसॉर प्रॉमिसॉर अँड प्रॉमिसी अँड प्रॉमि प्रपोजी प्रपोसी अँड प्रपोजर स्वचा ॲक्च्युअल ह्यांनी दोन जे दिले आहेत ऑप्शन्स त्याच्यामध्ये एक प्रॉमिसी पुढे आहे एक प्रॉमिसी नंतर आहे so, सो इथे क्वेश्चन कसा विचारला आहे जो पर्सन प्रपोजल बनवत आहे त्याला आपण काय म्हणतो हे पहिले सांगायचं आहे आणि पर्सन जो ॲक्सेप्ट करतोय प्रपोजल त्याला आपण काय म्हणतो ते नंतर सांगायचं आहे ठीक तर त्याच्यानुसार आन्सर काय येणार आहे तर आन्सर आहे सी पर्सन मेकिंग द प्रपोजल इज कॉल्ड प्रॉमिस ऑर दॅट इज वन वचन देणारा आणि पर्सन ॲक्सेप्टिंग द प्रपोजल दॅट इज कॉल्ड प्रॉमिसी ओके म्हणजेच वचन घेणारा वचन घेणारा आणि वचन देणारा असा त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे ओके सो हा त्याचा ऑप्शन करेक्ट आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे एव्हरी प्रॉमिस अँड एव्हरी सेट ऑफ द प्रॉमिसिस फॉर्मिंग द पार्ट ऑफ द कन्सिडरेशन फॉर इच अदर इज कॉल्ड ॲज प्रत्येक वचन आणि वचनांचा प्रत्येक संच एकमेकांचा विचार करून त्याला काय म्हटलं जातं ऑप्शन्स okay? दिले आहेत रद्द करण्यायोग्य करार एक करार एक शून्य करार की करार ओके सो याचा करेक्ट ऑप्शन काय असणार आहे त्याचा करेक्ट ऑप्शन आहे आन्सर तुम्ही इंग्लिशमध्ये ऑप्शन्स बघितले तर ऑप्शन्स थोडे तुम्हाला वेगळे दिसतील कारण मराठीत जर बघायचं झालं कॉन्ट्रॅक्ट आणि ॲग्रीमेंट या दोन्हीसाठी यूज होणारा कोणता शब्द आहे तर करारच आहे ओके okay? सो so, थोडं कन्फ्युजन हो क्रिएट होऊ शकतं जे कोणी मराठीत सोडवतात कारण ॲक्च्युअल कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट हा इंग्लिशमध्ये असल्यामुळे ॲग्रीमेंट म्हटलेला आहे जे एवढीज एव्हरी सेट अँड एव्हरी सेट एवरी सेट ऑफ दी प्रॉमिसेससाठी पण कॉन्ट्रॅक्ट कशाला म्हटलेला आहे त्याची व्याख्या वे वेगळी आहे okay? ओके so, सो याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे याचं करेक्ट आन्सर आहे अँड ॲग्रीमेंट इंडियन कॉन्ट्रॅक्ट एटीन सेवन टू भारतीय करार कायदा एकोणीसशे आहे आणि कुठे पर्यंत तो विस्तारित आहे असं विचारलेला आहे ऑप्शन्स so, दिले आहेत जम्मू अँड काश्मीर राज्य भारताचे केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीर राज्य वगळता संपूर्ण भारत आणि संपूर्ण भारत ऑप्शन करेक्ट काय आहे ऑप्शन करेक्ट आहे होल ऑफ द इंडिया एक्सेप्ट द स्टेट ऑफ जम्मू अँड काश्मीर ओके सो कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट कुठे अप्लाय होत नाहीये तर स्टेट ऑफ जम्मू अँड काश्मीर मध्ये अप्लाय होत नाहीये नेक्स्ट क्वेश्चन आहे वेन द कम्युनि कम्युनिकेशन ऑफ द प्रपोजल इज कंप्लीटेड प्रपोजलचं कम्युनिकेशन विचारलेलं आहे ओके जेव्हा प्रस्तावाचा संवाद पूर्ण होतो तेव्हा होतो असं विचारलेलं आहे जेव्हा ते ज्या व्यक्तीला बनवले जाते त्या त्याच्या ज्ञात येते म्हणजेच ज्या व्यक्तीसाठी तो प्रस्ताव बनवला आहे त्याच्या ज्ञानात येतं बी दुसऱ्या व्यक्तीची माहिती आल्यावर संबंधित व्यक्तीशी काही संवाद साधण्यात आला होता सी जे ते ज्याशी जोडले घडलेले नाही त्याचे ज्ञात झाल्यावर आणि डी जे त्या ज्याच्यासाठी बनवले बनवले आहे त्या व्यक्तीचे ज्ञात होते तेव्हा ठीक करेक्ट ऑप्शन काय आहे करेक्ट ऑप्शन आहे डी ज्या व्यक्तीसाठी तो तो प्रस्ताव मांडलेला आहे त्या व्यक्तीला ते कळलं किंवा ज्ञात झालं म्हणजे तो प्रस्तावाचा संवाद पूर्ण झाला ठीक आहे इंग्लिशमध्ये सुद्धा आपण बघू शकतो कम्युनिकेशन ऑफ द प्रपोजल इज कम्प्लीटेड व्हेन इट कम्स टू द नॉलेज ऑफ द पर्सन टू हुम इट इज मेड ज्याच्यासाठी बनवलं मध्ये येते त्याला ज्ञात होते आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे इन ऑर्डर टू कन्वर्ट अ प्रपोजल टू द प्रॉमिस द एक्सेप्टन्स मस्ट ओके प्रपोजल प्रॉमिस मध्ये कन्वर्ट करताना एक्सेप्टन्स कसला कसा असला पाहिजे असं त्यांनी विचारलेलं आहे प्रस्तावाला वचनात रूपांतर करण्यासाठी स्वीकृत आवश्यक आहे आणि कशा प्रकारची स्वीकृती पाहिजे ऑप्शन्स दिले आहेत परिपूर्ण आणि पात्रभा काही नेहमीच्या आणि वाजवी रीतीने व्यक्त व्हा जोपर्यंत प्रस्ताव ज्या पद्धतीने स्वीकारायचा आहे ते विहित करत नाहीत सी निरपेक्ष आणि अयोग्य रहा आणि डी फक्त C, उप्षयन उप्षयन बी आणि सी दोन्ही त्याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी बी अँड सी बोथ ओके बी तर दिलेलाच आहे बी एक्सप्रेस्ड इन सम युज्युअल अँड रिजनेबल मॅनर प्रिस्क्राईब दी मॅनर इन विच इज टू बी ॲक्सेप्टेड युजुअल आणि रिजनेबल मॅनर म्हणजेच काय की जे काही ॲक्च्युअल नेहमीच्या रूपात आपण जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स वापरतो ते सुद्धा तर फॉलो कराच जर समजा एखाद्या प्रस्तावामध्ये वेगळे काहीतरी नमुने किंवा रूल्स विहित असतील तर त्या त्या, त्या पद्धतीने तो प्रस्ताव ॲक्सेप्ट करा आणि निरपेक्ष आणि अयोग्य रहा म्हणजेच ॲब्सल्यूट आणि अनक्वॉलिफाईड राहिलं पाहिजे ओके जे बी आणि सी हे दोन्ही येतात ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे अँड अग्रिमेंट वॉज एंटर्ड इन टू विथ द मायनर दिस अॅग्रिमेंट इज ओके काय होऊ शकेल असं सांगितलं आहे अल्पवयीन मुलाबरोबर करा, करार करार करण्यात आलेला आहे आणि हा करार डॅश आहे ओके ऑप्शन्स दिले आहेत शून्य निरर्थक वाईट बेकायदेशीर आणि याचा करेक्ट ऑप्शन आहे शून्य असेल म्हणजेच काय इंग्लिशमध्ये जर बघायचं झालं तर वॉइड असेल कारण का वॉइड का, का असेल कारण ॲग्रीमेंटमध्ये एंटरड करण्यासाठीच आपलं मेजॉरिटी एज कम्प्लीट असायला पाहिजे आणि मेजॉरिटी एज किती आहे एटीन इयर्स सो मायनर कुणाला म्हणता येतं मायनर आपण कधी म्हणतो एटीनच्या आतला जो पर्सन असेल त्याला म्हणजे सेवन्टीन असेल एज एटीन सिक्स्टीन असेल तर त्यांना पण मायनर म्हणतो आणि त्यांच्याशी केलेलं कॉन्ट्रॅक्ट हे कायम वॉइडच असणार आहे चुकीचंच असणार आहे वेन मायनर हॅज द कॉन्ट्रॅक्ट फॉर द ऑफ आयटम्स इन सच केसेस जेव्हा अल्पवयीन व्यक्तीने आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी करार केला आहे अशा परिस्थितीत काय होऊ शकेल त्या करारच असं विचारलं आहे ए दिला आहे अल्पवयीन व्यक्ती आणि वैयक्तिकरित्या जबाबदार नाही अल्पवयीन इस्टेट चांगल्या करण्यासाठी जबाबदार आहेत सी अल्पवयीन मुलाचे पालक जबाबदार आहेत आणि ती अल्पवयीन व्यक्ती वैयक्तिकरित्या जबाबदार आहे काय विचारलेलं आहे की आवश्यक वस्तूंसाठी व्यक्तीने तो करार केलेला आहे आवश्यक के वस्तूंसाठी एक तर आपल्याला जनरल रूल माहिती आहे की मायनर बरोबर कॉन्ट्रॅक्ट करता येत नाही त्याला एक अपवाद आहे जो की सेक्शन सेवन्टी टू मध्ये दिलेला आहे जो की एंटर करू शकतो कधी तर आयटम साठी तर काय होऊ शकतं त्याच्यात तर त्याचा करेक्ट ऑप्शन आहे आन्सर ए ओके मायनर इज नॉट पर्सनली लायबल म्हणजे तेवढा प्रॉपर्टी पुरता तो लायबल असेल किंवा ती प्रॉपर्टी लायबल असेल तो पर्सनली लायबल नसणार आहे ओके वैयक्तिकरित्या तो काही जबाबदार नसणार आहे आणि त्याची प्रॉपर्टी जी काय आहे ती मात्र जबाबदार असू शकते नेक्स्ट क्वेश्चन आहे कन्सेंट इज डिफाईन ॲज कन्सेंटची व्याख्या काय दिली आहे असं विचारलेलं आहे ऑप्शन दिले आहे दोन किंवा अधिक व्यक्ती जेव्हा सहमत असतात तेव्हा त्यांना सहमती दिली जाते जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती एकाच अर्थाने एकाच गोष्टीवर सहमत असतात तेव्हा त्यांना संमती दिली जाते जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्तींना समान गोष्ट समजते तेव्हा त्यांना संमती दिली जाते जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती एकाच गोष्टीवर सहमत असतात तेव्हा त्यांना संमती दिली जाते करेक्ट ऑप्शन काय असू शकतो करेक्ट ऑप्शन आहे बी वेन टू ऑर बी पर्सन्स वेन दे आर अग्रेड अपॉन द द सेम सेम थिंग इन सेन्स करेक्ट ऑप्शन कुठला असणार आहे बी जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती एकाच अर्थाने एकाच गोष्टीवर सेम त्यांचा हेतू पाहिजे आणि एकाच गोष्टीवर हे सहमत झाले असतील तर तरच त्यावेळी आपण त्याला संमती म्हणतो ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे वेन कन्सेंट टू अँड अग्रिमेंट इज कॉज बाय कोअर्शन फ्रॉड ऑर मिसरिप्रेझेंटेशन द अॅग्रीमेंट इज अ कॉन्ट्रॅक्ट ओके ज्यावेळी एखादं अॅग्रीमेंट हे बळजबरी फसवणूक किंवा चुकीची माहिती दिलेल्याने कराराला संमती दिली जाते तेव्हा तो करार काय होतो okay? ओके तो त्या करारामध्ये ॲक्च्युअल रिझल्ट काय होतो किंवा इफेक्ट काय होतो हे विचारलेलं आहे ऑप्शन्स okay? दिले आहेत ज्या पक्षाची संमती असते असे का असे कारण होते त्या पक्षाच्या पर्यायावर रद्द करण्यायोग्य बी बेकायदेशीर सी केसच्या परिस्थितीवर अवलंबून असते आणि डी शून्य सो याचा करेक्ट ऑप्शन काय असणार आहे याचा करेक्ट ऑप्शन असणार आहे ए म्हणजेच काय की जो करार बळजबरी फसवणूक किंवा चुकीची माहिती दिल्यानं ज्या करारामध्ये ती व्यक्ती एंटर झालेली आहे किंवा त्या करारामध्ये ती बांधील झालेली आहे त्या पक्षाची सहमती असण्याचे जे कारण आहे ते जर कारण रद्द झालं तर मात्र ते ते कॉन्ट्रॅक्ट वॅलिड होऊ शकत ओके आणि या लेक्चरचा लास्ट क्वेश्चन आहे दीमेंट विच इज विच आर इन ऑफ ट्रेड आर जे करार व्यापार प्रतिबंधित आहेत ते डॅश डॅश आहे ऑप्शन्स दिले आहेत वैद्य बेकायदेशीर शून्य की निरर्थक आणि करेक्ट ऑप्शन आहे सी शून्य म्हणजेच काय वर्ड आहेत म्हणजेच काय इथं काय विचारलेलं आहे की जे अग्रिमेंट व्यापार करण्यासाठी किंवा करू देण्यासाठी प्रतिबंधित करतात जे एखादा व्यापार करू नये असं जर का करार होत असेल तर तो करार हा शून्य असेल त्याचा कुठलाही इफेक्ट होणार नाही ते वॉइड असेल ओके चला आपण आजच्या लेक्चरमध्ये कॉन्ट्रॅक्टचे क्वेश्चन्स बघितलेले आहेत जे काही क्वेरीज वगैरे असतील तुमचे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टील लास्ट सी यू इन नेक्स्ट लेक्चर